हॅलो, मी सोनाली। माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, एका दीदीची खूप रिक्वेस्ट कमेंट होती आणि ती कमेंट एकच होती म्हणून मला त्याचा व्हिडिओ बनवायचा होता। का तर माझी ती कमेंट लक्षात नवी जाऊ शकते, तर त्याचा व्हिडिओ बनवायचा होता पण तो व्हिडिओ मी मागं ठेवला आणि आज मी हा एका ताईंची कमेंट आहे त्याच्यावर मी व्हिडिओ घेऊन आली। म्हणजे कमेंट वाचली की मग मन झालं मला की त्यांचं काहीतरी गैरसमज होतोय तर व्हिडिओ बनवावाच। तर त्या ताईंचं मी नाव नाही घेत पण कमेंट सांगते की त्या ताईंनी असे कमेंट केली होती की तुम्ही खूप स्वार्थी आहात, तुम्ही मी विचारलं होतं तुम्हाला की व्हिडिओ कसं बनवता तर तुम्ही सांगितलं नाही। तर त्या ताईंना मी एवढं सांगेन, मी सेपरेट एक महाग व्हिडिओ बनवलाय 2-4 दिवसापूर्वीचा असं की तुम्हाचे काही क्वेश्चन असतील तर मला तुम्ही इन्स्टाला विचारा। कमेंटमध्ये मी एवढी मोठी उत्तरं नाही देऊ शकत, तर इन्स्टाला विचारा। खूप ताईंनी मला प्रश्न विचारलेत इन्स्टाला आणि मी त्याचे उत्तरही दिलेत आणि काही ताईंना भेटायही बोलवलंय, म्हणजे काही ताईंना भेटायचंय पण मला। तर त्या ताईंना बी मी एवढं सांगते की मी पुण्यात, त्या पुण्यातलाच ताई आहेत आणि मी पुण्यात राहायला असली तरी मी रूममधून जास्त काही बाहेर जात नाही। जेव्हा मी तुमच्या एरियात येईन तेव्हा मी तुम्हाला नक्कीच भेटेन, मला भेटायला खूप आवडेल तुम्हाला, तर मी नक्कीच भेटेन। आणि तर ह्या ताईंची बी अशीच माझी इच्छा होती, ह्या ताईंनी बी मला इन्स्टाला विचारायला पाहिजे होतं। आणि ताई असं काही नाही की सॉरी ही असं नाही, ज्यांनी मला इन्स्टाला विचारलंय त्यांना मी सांगितलंच आहे की कसं व्हिडिओ बनवायचे किंवा काय ग्रोथ विषयी थोडी माहिती, जेवढी मला ज्याकडे माहिती आहे तेवढीच मी सांगितली। मी पण काही खूप जुनी युट्यूबर नाही, मी पण नवीनच 4 महिने झालंय फक्त युट्यूब चॅनल सुरू करून, तर मी पण जास्त काही जुनी युट्यूबर नाही। तर जेवढी माझ्याकडे माहिती आहे तेवढं देण्याचा मी त्यांना प्रयत्न नक्कीच केला आहे। आणि तुम्ही पण मला इन्स्टालाच करा, कारण असं कमेंट करून एखाद्याचं मन नका दुखू, कारण आम्ही ज्या युट्यूबर आहेत त्यांना माहिती आहे त्याच्यावर किती कष्ट करावं लागतं आणि किती मेहनत घ्यावी लागते। आणि तर अशा वाईट कमेंट आल्या ना खूप वाईट वाटतं, एखाद्याचं मन खच्चीकरण होतं, खरं सांगते खच्चीकरण होतं। तर प्लस असं नंतर अशा कमेंट नका करू। खूप साऱ्या चांगल्या कमेंट येतात पण एखाद्याच अशी वाईट कमेंट आली आणि खूप वाईट वाटलं मला की मी खूप सांगणं, कारण एवढं घरात म्हणजे एवढंच नाही की मी दिवसभर किंवा रातभर सोशल मीडियावर असते असंच नाही, कारण मला एक मुलगा आहे, नवरा, भाऊ एवढं सगळ्यांना सांगून घरात तुम्हाला बायकांना माहीत असतं घरातलं एवढं सगळं आवरून मी काही उरलेला वेळ आहे ते सोशल मीडियाला देते आणि काही व्हिडिओज करणे, एडिटिंग, हे खूप साऱ्या गोष्टी असते त्या। तर त्यातून तरी मी प्रयत्न करते प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर घ्यायला पाहिजे। इन्स्टाच्या बी मी बघत असते कमेंट आणि काही त्यांच्या बघितल्या नसतील तरी अजिबात राग मानून घेऊ नका, मी प्रत्येकाची कमेंट बघणार आहे। इन्स्टाला बी तुम्ही मेसेज केले ना ते मी सगळ्यांचं बघणारच आहे, फक्त वेळ थोडासा वेळ लागेल पण मी सगळ्यांचं बघणार आहे, कारण मी एकटे मला एवढं सगळं हँडल होत नाही आणि त्यात मी नवीन आहे त्यामुळं जास्त अनुभव नाही काही गोष्टींचा, म्हणजे एडिटिंग ह्या गोष्टींचा आज वेळ लागतो अजून मला। तर थोडं समजून घ्या, मी सगळ्यांना उत्तरं देत असते आणि फक्त वाईट कमेंट अशा करू नका प्लीज, कारण नाही सहन नाही होत, कारण अजून आम्ही नवीनच आहोत आणि जास्त कोणी वाईट बोललेलं नाही आवडत, कारण त्या खरं मेहनत केल्या आणि छान कमेंट ज्या येतात ना अक्षरशः कधी कधी कमेंट एवढ्या छान येतात की डोळ्यात पाणी येतं वाचून, एवढ्या छान कमेंट असतात की खरंच शब्दातही नाही सांगू शकत एवढ्या भारी कमेंट असतात। पण एखादीच असे वाईट कमेंट असते खरंच मनाला खूप वाईट वाटतं का, तर अशा प्लीज कमेंट करू नका। आणि जेवढी माझ्याकडे माहिती आहे तेवढी मी नक्कीच तुम्हाला देईन, कारण दिल्यानं काय कमी होत नसतं वाढतच असतं, मी नक्कीच देईन तुम्हाला, मला जेवढं सांगता येईल तेवढं तुम्हाला सांगेनच। इन्स्टालाच करा, कारण इकडं नाही कमेंटमध्ये मी प्रत्येकाची कमेंट वाचत असते पण मी क्वेश्चन असतात आन्सर एका शब्दात नाही मी देऊ शकत, कारण एका मी ह्या क्वेश्चनचं तुम्ही सांगा की व्हिडिओ कसे बनवते ताई तू, ह्याचं मी उत्तर कसं देऊ शकले असते एका वाक्यात किंवा कसं मी कमेंटला एवढं आता एका शब्दात मी सांगू शकते का तुम्हाला मी व्हिडिओ कसे बनवते। युट्यूबसाठी मी लवकर उठते तरी पण खूप धावपळ होते माझी मॅनेज करायला, तर मी प्रयत्न करते की सगळं व्यवस्थित व्हावं, सगळ्यांच्या कमेंटला उत्तर जावे, प्लस घरातलं सगळ्यांचं व्यवस्थित होण्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायच्या खूप प्रयत्न करते, मी माझ्या चेंजेस करते, लवकर उठते मी आता, तरी पण असं कमेंट करू नका। मी खूप प्रयत्न चालू आहेत माझे, खूप कष्ट चालू आहे त्याच्या मागं, काहीतरी लवकर उठून सगळं नवीन काहीतरी करण्याचा, जास्त तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न आहे। पण प्लीज असं मला अजिबात आवडत नाही की कमेंट कवर व्हिडिओ बनवायलाही,
पण एकच वाईट कमेंट होती आणि पहिल्यांदाच मी कमेंटवर असे व्हिडिओ, मी कधीच मला वाटत नव्हतं की मी असे वाईट कमेंटवर व्हिडिओ बनवी. पण फक्त रिक्वेस्ट आहे, वाईट कमेंट प्लीज करू नका, कारण खूप वाईट वाटतं. जे युट्यूबर आहेत आणि जे कष्ट करतात आणि वाईट कमेंट येतात ना, त्यांनाच माहीत असतं किती वाईट वाटतं, कारण आम्ही तर खूप लहान युट्यूबर आहोत अजून. तर एवढंच बोलते आणि बस करते, बाय बाय.